नमस्कार मित्रांनो आयुर्वेदिक उपचार या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आज आपण दातांमधील कीड कशी बाहेर काढायची यावर घरगुती उपाय पाहणार आहोत त्यासाठी आपण घेणार आहोत सुपारी सुपारी घेतल्यानंतर ती जी काही सुपारी आहे ती चांगली भाजून काढायची आहे जी नियमित भाजली जाते त्याहीपेक्षा जास्त भाजायची आहे सुपारी भाजून झाल्यानंतर ती आपण किसून घ्यायची आहे म्हणजेच तिची पावडर बनवायची आहे पावडर बनवून झाल्यावर ज्या दातामध्ये कीड आहे त्या दातात ती पावडर आपण हाताच्या साहाय्याने भरायची आहे दातात ती पावडर भरल्यानंतर पंधरा ते वीस मिनटानंतर आपण पाण्याने गुळण्या करायच्या आहेत त्यामुळे दातातील जी काही कीड आहे ती मरून गुळण्यांवाटे बाहेर पडली जाते कीड बाहेर निघाल्यानंतर आपली दातदुखी ही बंद होण्यास मदत होईल आणि पुढं आपले दातही किडणे किळायचे थांबून जातील अतिशय साधा सोपा हा उपाय आहे हा उपाय तुम्ही नक्की करा आणि तुमचे जे काही दातांचे सौंदर्य आहे ते सौंदर्य टिकून ठेवा हा व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या मित्रांना नातेवाईकांना नक्कीच शेअर करा आणि आयुर्वेदिक उपचार या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून असेच नवनवीन आरोग्याचे व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉनला प्रेस करा